जो रिंगरवाडी मोमिनाबाद गावामध्ये जो गावा लगत बंधारा व्हायला आहे त्या गावामुळे चार पाच खेळीचा संपर्क आज रोजी तुटलेला आहे. तसेच शेतकऱ्याचं लाखो रुपयाचे पीक या बंधाऱ्यामुळे येऊ शकत नाही. पुन्हा दवाखान्याचा प्रश्न आहे, हा दवाखान्यात तिकडल्या गावातले लोक इकडे येऊ शकत नाहीत, लहान मुलं आहेत शाळेत जाऊ शकत नाहीत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हटलं म्हणजे या कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे शेतीचं इतकं नुकसान झालं. आज स्वतः माझी वैयक्तिक शेती गट नंबर 2 आज अक्षरशः 4 एकर शेत आज पाण्याखाली आहे. त्याची शासनानं कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही किंवा मोबदलाही सुद्धा आजपर्यंत दिला नाही. ॲक्च्युली गव्हर्नमेंटनं येऊन नोटीस सर्वे करून योग्य ते मोबदला देण्यात यावे आणि कास्तकाराला न्याय मिळण्यात यावा हीच आमची एवढी विनंती आहे. उंबर्डी गावाचा आमचा 8 दिवस झाले संपर्क तुटलेला आहे. तसंच सातत्याने 5 गावाचे वाहन नदीच्या धरणावर जेवढे गाव आहेत पुला 8 गावाचा संपर्क तुटलेला आहे. तरी वयोवृद्ध माता आपलं बिमार आणि शिक्षणासाठी विद्यार्थी जातात त्यांच्यासाठी प्रशासन कोणतीच व्यवस्था करत नाही. 8 दिवस झाले आम्ही सर्व गावकरी त्रस्त झालेलो आहो. तरी जिल्हा प्रशासनाने आणि शासनाने ही जबाबदारी स्वीकारावी आणि आम्हाला बोटीची व्यवस्था करून द्यावी तात्काळ. आणि जो बांध घातलेला आहे उंबर्डी इथं त्या बांधामुळे परिस्थिती गंभीर झालेली आहे. आमच्या वयोवृद्ध बिमार लोकांना आम्ही दवाखान्यात नेऊ शकत नाही. त्याच्यासाठी कलेक्टर साहेब जिल्हा प्रशासनाने तात्काळ आम्हाला सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या. पश्चिम विदर्भ आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यात बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा अमरावती आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हनुमान सागर प्रकल्पात मोठा पाण्याचा आवक झालेला आहे आणि त्यामुळे हनुमान सागर प्रकल्पातून जवळपास 3000 क्युसेक्सने पाणी हे वाहन नदीत सोडलं आहे. आपण बघू शकतो आहे की वाहन नदीला त्यामुळे पाणीचा विसर्ग सोडल्यामुळे खूप मोठा पूर आलेला आहे आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील जवळपास 12 ते 15 गावांचा संपर्क हा तुटलेला आहे. गेल्या आठवड्यातही याच गावांचा संपर्क जवळपास 1 आठवडा तुटलेला होता. मात्र अद्यापही प्रशासनाने या गावांशी अद्यापही संपर्क केलेला नाही आणि त्यामुळे आज सणाचा दिवस असूनही या गावातील नागरिक हे बाजारपेठेत जाण्यापासून किंवा सण साजरा करण्यापासून वंचित आहे. आपण जर का दृश्यात समोर बघितलं तर केळीची शेती ही सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे आणि मोठा पूर आल्यामुळे मोमिनाबाद असू देत, वडगाव वान असू देत, कोलत असू देत, या मोठ्या गावांचा संपर्क हा तुटलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 12 ते 15 गावांचा संपर्क हा वान नदीला आलेल्या पुरामुळे तुटलेला आहे आणि त्यामुळे आज सणाचा दिवस असूनही या ठिकाणी नागरिकांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.